मितेश मात्रे बिट्टू, मितेश मात्रे बिट्टू, प्लीज आपण कमेंट बॉक्स मध्ये यायचं, फक्त एक इनिंग स्कोरिंग करा मित्रा, बिट्टू या एक फक्त एक इनिंग स्कोरिंग कर, एक इनिंग फक्त स्कोरिंग कर, जेवायला जाता प्रथम इथला, प्लीज एक कम, धन्यवाद बिट्टू। सामना चार शतकांचा आणि चार गोलंदाज तुम्हाला वापरायला लागतील 24 चेंडू मध्ये, किती धावाचा मजल मात्र, किती धावाचा पर्यंत पोहोचतील। आज सामना बघतो आपण रुद्राक्ष 11 वर्षाचा जीत 11 चेतन मात्रे वर्सेस विकास पाटील, आज सामना असेल। दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कल्पेश सुरेख चेंडू, नक्कीच चेंडू आता थर्मॅन रिझर्वमध्ये। स्टार्ट अप द फाउंडेशन, एक धाव श्रीगणेश साहेब, एक धावांचा सुरुवात होते। जीत 11 वर्सेस रुद्रस्य 11। चेतन मात्रे वर्सेस विकास पाटील सामना असेल, आणि नक्कीच 24 चेंडूमध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा दिसतील धावफलकावरती। बघायचं आहे कोण जिंकता हा सामना। आपण बघत आहेत राई प्रीमियर लीग, प्रथमच या गावात राई प्रीमियर लीग डे नाईट स्पर्धा। मागच्या महिन्यामध्ये राई मुर्दा मोरवा प्रीमियर लीग भरवली आली होती जेम्स बॉन्ड यांच्या वतीने। कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय, कालपासून फुल फॉर्ममध्ये संघ असलेला हे दोन्ही संघ आहेत। सुरेख चेंडू, चांगली चेंडू, याच मात्र चेंडू एक्स्ट्रा लागला असता कदाचित किंचित जयेश जयेश दाने मारला, जयेश पाटील मात्र त्याने प्रेमाने जयेश दा बोलतोय, आमच्या बरेचसा वयाने लहान आहेत पण तरी तरी आम्ही जयेश दा बोलतो प्रेमाने। बाईच्या पंचांमार्फत आलेला अजित मात्रे फ्रॉम एक्सर बोरवली या गावातून नामांकित खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत आणि एम सी पंच आहेत। त्याचबरोबर किरण पाटील माजी खेळाडू आहेत, लिटिल मास्टर मंडळाचे अध्यक्ष आहेत, समाजसेवक आहेत, दानशूर व्यक्ती आहेत किरण पाटील, ते पंचायत भूमिका पार पाडतात। आणि नक्कीच गुणेश मात्रे एम सी पंच आहेत। विरळ नायर देखील एम सी पंच आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे राई गावात। यस मात्र हा चेंडू लेफ्ट का केला, कुठे कुठे खेळतोय, कुठली पोझिशन आहे, कुठल्या पद्धतीने खेळतोय, आपण कुठला स्टान्स घेतलोय आणि कुठे उभे आहेत याचं देखील भान ठेवायला पाहिजे। चेंडू लेफ्ट केला आणि पंचांनी डॉट चेंडू घोषित केला। सुरेख चेंडू, सुरेख फटका, 6 धावांचा फटका येतोय, हा फटका येतोय राई प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार येतोय। देवांश वर्ष तेजस, तेजस्य बॅटमधून आलेला फटका, 6 धावांचा धाव संख्या 6 धावांनी पोचली होती, 9 या धावेवरती। सामना 4 षटकांचा आहे, नक्कीच 40 ते 45 धावा देखील धावफळकर दिसतील किंवा कमी पण दिसतील। कधी कधी असं होतं पहिलं दुसरं शतक माग पडतं आणि दुसरं तिसरं शतक तिसरं चौथं शतक कमी धावांचं देऊन जातं, गडी देखील बाद होतात। मग असं बरेचशा घडामोडी क्रिकेटमध्ये घडलेल्या आहेत। पुन्हा एकदा सुंदर फटका तेजसच्या बॅटमधून, दुसरा षटकार हा येतोय आर पी एल ब्रँडेड षटकार। नक्कीच जबरदस्त सुरुवात, जबरदस्त प्रहार केला, आक्रमण केला गोलंदाजीवरती, कल्पेशवरती प्रहार केला होता तेजसनी आणि सफलता प्राप्त होतं। आतापर्यंत 2 षटकार मारून तेजस खेळतो, आपल्या संघाला नेऊन ठेवलेले आहे 15 या धावेवरती। जगदीश आचार्य येतोय, भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आहे आणि मास्टर की खेळतोय, जय धारा मास्टर संघात एकदम अष्टपैलू खेळाडू कामगिरी करतोय। मागच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आपण पुरस्कार पटकावला होता जगदीशांनी नवगर स्पर्धेमध्ये, तो जगदीश येतोय राईच्या मैदानमध्ये। बाळयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलन, श्री क्षेत्र राई गाव, बाळयोगी सदानंद महाराजांचं जन्मस्थान। सुंदर चेंडू, सुंदर फटका जातोय, चेंडू येतोय कवर्स रिजनमध्ये, एकदम समाधान। नक्कीच तिथे शिवराज सिंग आहेत, भगवान पाटील आले आहेत गावपंचायत मंडळाचे अध्यक्ष।
जगदीशाचार्य पुन्हा एकदा तेजस्ता स्टान्स चांगली, त्यांची खेळण्याची पद्धत, चेंडूर बॅट मारण्याची चांगली पद्धत आहे, चेंडूच्या रेषेमध्ये जाऊन चांगले खेळतात. त्याच्यानंतर आतापर्यंत 2 षटकार मारून खेळतात आणि जगदीशवर देखील लक्ष असेल आणि तेजस्वर देखील लक्ष असेल. कोण सरस ठरतो या षटकामध्ये, या ओव्हरमध्ये कोण सरस ठरतोय? सुरेख चेंडू, चेंडू पडल्यानंतर उचली खेळतोय, हब्रिक चेंडू होता, जबरदस्त एष्टी रक्षक जयेश पाटील यांचा पडल्या चेंडू, लँडिंग चांगली होते, चांगला चेंडू आता आलतोय, अप्रतिम चेंडू होता, सुरेख चेंडू असेल्या, हा चेंडू का असेल, एष्ट्यांच्या वरून चेंडू गेले, दशावतात पंच अजित म्हात्रे, चांगले चेंडू आटले आतापर्यंत जगदीश आचार्य, 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. मग अशी देवासने काय केलं, सिंगल कंप्लीट केला आणि तेजसला स्ट्राईक दिली. मग आतापर्यंत 2 चेंडू डॉट घालत होते तेजस, ज्या तेजाने 2 षटकार मारून खेळतोय तो तेजस उंच फटका मारतोय, बघायचा शतरक्षक चेंडू खाली पोचेपर्यंत. युवराज सिंग झेल सोडतोय, संधी आली होती तेजसला बाद करण्याची, मात्र या 2 धावा बघता बघता पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर येणारा चेंडू किंवा येणारे काय किंवा चेंडू काय षटक चांगले खेळायला लागतील तेजसला, मात्र चांगली संधी आली होती बाद करण्याची, मात्र जीवदान देखील भेटतं. मात्र या जीवदानाचा कितपर्यंत फायदा घेतील येणाऱ्या काय चेंडूवरती काय वेळेमध्ये, शूटर सुरू आहेत, MBA TCP लाईव्ह महेंद्र भगत जितेंद्र एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि क्लिअरिटी साऊंड एकदम स्वच्छ आहे त्यांची, सुंदर फटका, सुंदर चेंडू स्टाईल खेळून चेंडूला मान सन्मान दिलेला आहे. मात्र अशा रीतीने 1-1 धावा 2-2 धावा सुरू ठेवल्या पाहिजे. मात्र सामना 4 षटकांचा आहे आणि कमीत कमी ज्या 4 षटकामध्ये 40 पलीकडे देखील धावसंख्या आपल्याला दिसली पाहिजे, हाच मानस घेऊन उतरले आहेत या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पुढील गोलंदाज कोण असेल, खास करून मी नाव घेतो, उल्लेख करतोय वैजनाथ पाटील यांचं. नक्कीच कालपासून फुल फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज वैजनाथ. सुरेख चेंडू, सुरेख हा चेंडूची गरज आहे. मात्र शतक संपलेल्या 2 धावसंख्या फक्त आणि फक्त 19. जगदीश किती धाव देतो या शतकामध्ये, फक्त आणि फक्त 4. मात्र गडीबा जरी बाद नाही झाला तरी चालेल, मात्र धावा कमी आल्या पाहिजे, हा प्रामाणिक प्रयत्न जगदीशांचा होता. मात्र झेल सुटल्यानंतर त्या 2 धावा जर पकडल्या असत्या, गडी देखील बाद झाला असता, मग तर 2 धावा आल्या असत्या. मात्र युवराज सिंग थोडी चूक करतो, युवराज सिंग चार धावा आलेले आहेत जगदीशांच्या गोलंदाजीमध्ये आणि नक्कीच जबरदस्त चेंडू आताळल्या जगदीशांनी. पुढील गोलंदाज कोण, टीम मीटिंग सुरू आहे, संगम नायक आणि सर्व खेळाडू टीम मीटिंग सुरू आहे. पुढील गोलंदाज कोण असेल, नक्कीच मी नाव घेईन, युवराज सिंग किंवा वैजनाथ. युवराज सिंग आलेले आहेत, नंबर 3 गोलंदाज. युवराज सलामी फलंदाज तेजस आणि देवांश मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू चांगला कट केलेला चेंडू होता पॉईंट रेझरमध्ये, 1 धाव समाधान. मात्र चांगली फिल्डिंग, चेंडू मात्र आता फेकलेला आहे, फिल्डिंग थोडी चेंज करण्यात आलेली आहे. इथला खेळाडू तिकडे, तिथला खेळाडू इकडे, मात्र धावत सुरू आहेत, मात्र व्यायाम देखील होत आहे. भूषण मात्र तिकडे गेलेले, ऑन साईडला गेलेले आहेत. यस, मात्र हा वेगळा चेंडू टाकण्याचा पद्धत होता, प्रयत्न होता, मात्र चेंडू हातातून सटकतोय. युवराज सिंग यांच्या वाईट साईडच्या पंचांमार्फत आलेला अवांतर चेंडू, अवांतर धाव, धावसंख्या या वाईटच्या रूपाने धावसंख्या झाली होती 21, या धावसंख्येवर संघ पोचतोय. रुद्राक्ष 11 vs G11 हा सामना सुरू आहे. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता, खालच्या रीतीने चेंडू खेळून काढतोय. मात्र भूषण मात्रे चांगली फिल्डिंग करतोय, मात्र वेगळ्या पद्धतीने थ्रो करण्यात आला होता, खाली समोर त्यांनी टप्पा पडला होता. टप्पा तुम्ही कसे फेका, मात्र चेंडू हातामध्ये गेला पाहिजे.
थोडं फिल्डिंग थोडं चेंज करण्यात आलेले आहेत. तेजस ऐकला आहेत, आता तेजस देखील आतापर्यंत 2 षटकार मारून खेळतोय. संघाला नेऊन ठेवले 22 धावांवरती. सुंदर फटका बघायचा, फटका किती धावांचा असेल. विकास चेंडूचा वर चेंडू जातोय. हा येतो तेजस, आरपीएल ब्रँडेड चौकार येतोय. 4 धावांचा इशारा पंथांमार्फत आलेला आहे. अजित म्हात्रे आणि किरण पाटील या सामन्याचे पंच आहेत. TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. साहेबाला विनंती, साहेब आपण स्टेजवर यायचं प्लीज. या आपल्या रायगावतील प्रभात नगरमध्ये राहणारे रहिवासी तसेच सॉल डिपार्टमेंटमध्ये अधिकारी आहेत, त्यांना साहेबांना देखील विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. प्लीज या, जरा या. चेंडू उंच हवेमध्ये बघायचा, चेंडूपर्यंत कोण पोचतोय आणि झेल सुटतोय. पुन्हा एकदा तेजसचा दुसरा झेल सुटतोय आणि 2 जीवदान तेजसला भेटले आतापर्यंत. मात्र चेतन मात्र थोडं डोकं हात मारला होता, मात्र काय चालले. हा झेल 2 वाचलेला आहे, मात्र 2 संधी आलेली आहे. धाव संख्या 28. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, एकी गडी बाद नाही आहे. सलामीवीर, चांगली पार्टनरशिप. सुरेख फटका, सक्सेसफुल. हा येतो ब्रँडेड षटकार येतो तेजेच्या बॅटमधून. आत्तापर्यंत आतापर्यंत 3 षटकाराच्या सहाय्याने खेळत आहेत आणि 1 चौकाराच्या सहाय्याने खेळत आहेत. असा चेंडूचे लगे चेंडू द्यायचा. 12 चेंडू समोर जाऊन 28 धावांवर खेळत आहे वैयक्तिक तेजस. याचं मुख्य कारण ते दोन झेल पडले ना पाहिजे. युवराजने झेल सोडला नसता पहिला, तरी धावसंख्या थोडी कमी दिसली असते. म्हणजे क्रिकेटचा वेगळा भाग आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. नवीन चेंडू आलेला आहे. स्वप्नील भोईर म्हटल्याप्रमाणे वागतात, कुठे चेंडू हरवला, फुटला, भिजला तर नवीन चेंडू देऊ. भूषण पाटील उद्या आलेले नवीन कलाकार, यावर्षीच पहिल्यांदा नाटकात काम केलं आणि नक्कीच नॉमिनीमध्ये आहे तो. आमच्या महेंद्र भगतसाहेब, TCP लाईचे सर्वश्री मालक आलेले आहेत जितेंद्रमधून. त्याच्याबद्दल गावपंचायत मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील साहेब, आगरीकोळी सामाजिक संस्थेचे सचिव आणि एक आमचे मोठे दादा भगवान दादा, त्यांचं देखील स्वागत आहे. धावसंख्या 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा. 34 धावा चांगली सरासरी आहे. मात्र सरासरी बघितली तर 11 आहे. महेंद्र भगतसाहेब आलेले आहेत, TCP लाईचे मालक जितेंद्रवरून आलेले आहेत. त्यांची मुलाची देखील चांगली काळजी घेतात, जे कॅमेरामॅन आहेत. लाईच्या माध्यमातून देखील साहेबांचं आगमन आहे, त्यांचं देखील स्वागत आहे राई गावात. नक्कीच भगवान पाटीलला विनंती करतो. हा वैजा आता येतो गोल, 6 चेंडू कशा टाकतो वैजा फुल फॉर्ममध्ये. कालपासून धावसंख्या झाली ती 34 धावा झालेल्या आहेत. 34 धावा सरासरी 11.33 आहे. मात्र येणारे 7 चेंडू म्हणजे दोन्ही फलंदाज सज्ज आहेत, देवांश आणि तेजस सलामीवीर. मात्र सामना सुरू आहे रुद्राक्ष 11 वर्ष जीत इलेव्हनचा संघ आहे चेतन म्हात्रे आणि रुद्राक्ष 11 विकास पाटील. चेंडू जातोय मागच्या चेंडू येतो मागून, थोडं तण चेंडू होतो विकासांच्या हातामध्ये. चेंडू होतोय थर्डमॅन रिझर्वमध्ये. एकदा समाधान. यस, काय चालले बॅट बदलली सांगा जरा. पंचांना सांगून बॅट बदला, डायरेक्ट धावू नका. पंच देखील हसलेले आहेत, बघा थांबा जरा आणि पंचांना विचारा मी बॅट बदलतो. असं वाटलं तुम्ही दोघे तुम्ही धाव सुटले. बिट्टू तुला तसंच वाटलं ना बिट्टू? वैजनाथ म्हणजे ते देवांश काय करतोय, सिंगल घेतोय आणि तेजसचा स्ट्राईक देतोय. आत्ता मात्र वैजाची अग्निपरीक्षा आहे, एका बाजून तेजस एका बाजूने वैजा. चांगला चेंडू, चांगला फटका. मात्र फटका किती धावा असतील, 1 धाव पूर्ण झालेली आहेत. मात्र 1 धाव समाधान. जितकी स्ट्राईक मिळेल देवा तेजसला तितकेच फटकेबाजी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. धावसंख्या झाली 36 धावा झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. देवा अशी आहे. मात्र वैजाची हुल बघा कशी आहे ती, हमी किसीसे कम नाही तेजस दाखवत आहेत.
सुरे एक चेंडू थोड़ा खाली रहता, लेग ब्रेक चेंडू होता, थोड़ा चेंडू खाली राहिलेला आहे. देवांश वाट बघतो शॉर्ट चेंडूची, शॉर्ट चेंडू कधी टाकतो वजा आणि वजाला कधी बिल्डिंगच्या वरती मारतोय. मात्र एकदम संघ सडकलेला आहे. ते धाव संघ दिले 37 धावा, 37 लॉस ऑफ 0, एकही गडी बाद नाही महत्त्वाचा. म्हणजे जी 11 संघाचे खेळाडू बाद नाही आहेत. हा चेंडू काय होता, मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. ज्या 2 धावा वाईट प्लस 2, 3 धावांचा इथे आलेल्या आहेत. 3 धावा बोनसच्या रूपाने चेतन मात्र यांच्या बँकेत खात्यात जमा झालेल्या आहेत 3 धावा. धाव संख्या झाली ती 40 धावा. चेतन मात्र 21 झालेले आहेत, 40 धावा पूर्ण झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. उंच फटका, युवराज सिंग पुन्हा एकदा चूक करतो. तिसरा झेल सुटतो तेजस यांचा. मात्र 3-3 झेल पडणं ही बॅड लक आहे रुद्राक्ष 11 संघाचा. 3 एका खेळाडू 3 झेल पडले आणि तोच खेळाडू अजूनपर्यंत 3 षटकार मारून खेळतोय. चौकार साहेबांनी खेळतोय. सुरेख फटका खेळतोय कार्पेट राय बघायचा. आणि आज चौकार हा काय चालले, काय चालले. 3 झेल पडल्यानंतर तो फलंदाज 3 जीवदान भेटल्यानंतर चांगली फटकेबाजी करतोय. धाव संख्या चौकार यांनी 46 धावा. मी मगाशी काय म्हणलो, 40 पलीकडे धावसंख्या दिसली पाहिजे. मात्र 30 धावसंख्या तेजस आणि देवांश चांगली धावसंख्या ते मजल मारतोय. पुण्याचा चांगला फटका, मात्र चांगला संधी आल्या ती बात करण्याची. एक पाऊल कमी पडले, मात्र झेल सुटतोय. 2 धावा बघता बघता पूर्ण करतोय. मात्र विकेट सेक्रिफाईस केली जाईल. तेजस थकलेला आहे आणि आज फक्त 2 धाव म्हणण्यात येतील. आणि या 2 धावेने संपूर्ण संघ पोचतोय 48 धावावरती. आणि 49 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा 24 चेंडूमध्ये. 49 धावा आता नक्की लक्ष आहे मुन्नावरती. मुन्ना नाही का आराम केला तुला. गडी बाद झाला तर की तो देखील शेवटच्या चेंडूवरती. मात्र तेजस गुड बॅटिंग. तेजसने एकूण किती धावा केल्यात नक्कीच प्रथम तुम्हाला सांगतील थोड्या टायमाने. आम्ही सतरा चेंडू आणि 37 धावा, 3 षटकार, 2 चौकार. नक्कीच तेजसांच्या बॅटमधून नक्कीच आपण ऐकूया. संकेत पाटील याला फुल फॉर्ममध्ये आहेत. हॅलो, चला दिव्यांश 11 कॅप्टन आणि कनिष फायटर कॅप्टन चिन्मय पाटील आणि जतीन पाटील टॉससाठी या. चिन्मय आणि जतीन पाटील टॉससाठी या लगेच. लक्षात घ्या, हा सेमीफायनल सामना 5 षटकांचा आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना देखील 5 षटकांचा असेल. आणि अंतिम सामना किती, 4 ओव्हरचे आहे. आणि सगळे सामने इथून पुढे 4 षटकांचे असतील. थँक्यू. धावसंख्या 49 आहे. 4 षटकामध्ये अप्रतिम धावा कुठलेत त्या म्हणजे जीत 11ना. चेतन म्हात्रे यांचा संघ अप्रतिम कामगिरी करतो या मालिकेत. आत्तापर्यंत अपराजित आहे, एकही सामना ते पराभूत झाले नाही आहेत. आणि याचं कारण धीरज म्हात्रे आहेत. सपोर्ट बघा किती चेतन म्हात्रेंना, शेवटपर्यंत जागून सपोर्ट दिला जातोय. अर्जुन आडे आज समाजाची स्पर्धा खेळताना जी काही बॅटिंग दाखवली ना ती अप्रतिम होती. वेल प्लेड अर्जुन आडे. सेमीफायनलमध्ये मात्र पराभूत झालेत.
विकास आणि जयेश अशी आघाडीची जोडी आहे. बघा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तीन ऑरेंज टी शर्ट दिसतात, याचा अर्थ काय तर ते मॅन ऑफ द मॅच आहेत. गोलंदाजी मार्क वर येतोय देवांश. यावेळा रनवे मध्ये होते चूक, बरं झालं थांबलाय. वेल वेल डन. या मालिकेत दोन जणांनी जबरदस्त मॅच्युरिटी दाखवलंय, दोन ते तीन जणांनी, आणि मला भरपूर आवडेल ही गोष्ट सांगायला. त्यातलं एक नाव आहे ते म्हणजे देवांश. काय जबरदस्त मॅच्युअर्ड क्रिकेट त्यांनी दाखवलंय. वेल डन देवांश. हा चेंडू जर बघितला, वाईटचा इशारा येतोय. दिव्यांश काय टॉस विन. थँक्यू. दिव्यांश इलेव्हन टॉस जिंकलेला आहे, निर्णय येणार आहे. गोलंदाजी मार्क देवांश. जयेश दासाडी यावेळेला हा फटका अप्रतिम आहे, परतावं लागेल मात्र. अतिशय सुंदर झेल टिपला जातोय आणि जयेश दा या मालिकेत पहिल्यांदाच शून्यावर बाद होतोय. आणि आतापर्यंत तीन वेळा तो धावचीच्या रूपाने बाद झालाय. जयेश दा काहीतरी वेगळं घडलंय ही चांगली गोष्ट आहे. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून जयेश दाला शुभेच्छा येतात. चिंटू मिंटू आत्या काकी मामा पुया यांच्याकडून त्यांना शुभेच्छा आलेत. देवांश अप्रतिम गोलंदाजी. खेळण्यासाठी कोण उतरलाय? युवराज सिंग. मात्र या युवराज सिंगनं दोन ते तीन झेल सोडले. या मालिकेत तेजसची बॅटिंग देखील अप्रतिम झालाय. हा चेंडू चेक करावा लागेल, वाईटचा इशारा होतोय. लाईन चेक नक्कीच करावी लागेल इथे देवांशला. कृष्णा पाटील यांचे चिरंजीव. महेंद्र भगत यांचं टीसीपी लाईव्ह ना अप्रतिम काम केलंय. वेल्डन सँडी, वेल्डन अजय भारद्वाज. That's a good shot. यावेळा जर बघितला कव्हर मध्ये हा फटका, एक्स्ट्रा कव्हरला फटका. कोण उभा आहे तिथे? बाबा. विवेक प्रकाश पाटील, विवेक प्रकाश पाटील इथे आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतोय. मात्रे सॉरी, विवेक प्रकाश मात्रे मोरवा गावातील जिल्हा उपाध्यक्ष आहेत मनसेचे, विकास आघाडीचे. सॉरी, त्यांना विनंती करतोय की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये या. एकच धाव मिळते, संघाची धावसंख्या पुढे सरकते ती चार आकडेवर. बहुजन विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत. नेक्स्ट बॉल देवांश. अप्रतिम कामगिरी या मालिकेमध्ये ऍज अ बॅटर ऍज अ बॉलर म्हणून कृष्णाला गर्व असेल. यावेळेला हा फटका एलिव्हेट केलाय, मात्र हा झेल, हा झेल का पडलाय हा प्रश्न विचारावा लागेल. खेळाडू जर बघितला तर कॉमन प्रीमियर लीग मधील आहे, केपीएल मध्ये हा खेळलाय बोरगा. कुणाला माहित आहे का? मला माहिती आहे, कॉमन प्रीमियर लीग खेळलेला हा बोरगा आहे. झेल सुटलाय. मामा म्हणजे या टीम मध्ये होता. यावेळा चेंडू खाली राहिलाय. विकासची आज फटकेबाजी व्यवस्थित होत नाहीये, धावा मोठ्या करायच्या आहेत. रुद्राक्ष इलेव्हन भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल. हा सामना चार षटकांचा आहे हे अगोदर लक्षात येऊ द्या. यावेळेला हा चेंडू आपण बघतोय, अजून एक वाईड येतोय. देवांशला लाईन सुधारावी लागेल, पंचांकडे वारंवार बघतायत. मात्र मित्रा तुझ्या तिप्पट वयाचे आहेत अंपायर.
यावेळेला अप्रतिम फटका बघायला मिळतोय. एक सूचना आहे, जरा एक सूचना आहे, मोरवा गावातील आमचा एक मित्र त्याचा लायसन्स बॅच आणि थोडीशी कॅश इथे कुठेतरी पडलंय या एकूण डाव्या बाजूला. जर कोणाला सापडली असेल, जर इतरत्र मिळाली तर प्लीज आणून द्या. लायसन्स भरपूर इम्पॉर्टंट चीज आहे. धावसंख्या झाले ती म्हणजे 8, अजूनही करायचे आहेत 41 धावा. जरा प्लीज विनंती करतोय, डाव्या बाजूला खास करून जो ऑफसाईडचा एरिया आहे तथे समोर जे डगआउट आहे आदर्श विद्यामंदिर राई येथे, तिकडे कदाचित तो बसला होता आणि कदाचित त्याच्या वॉलेटमधून किंवा त्याच्या खिशातून ती गोष्ट पडलंय. लायसन्स बॅच आहे, थोडीशी कॅश आहे, कॅश ठेवली तर हरकत नाही, मात्र लायसन्स द्या. पुढचा चेंडू हर्ष येतोय गोलंदाजी मार्गावर, चांगला फटका आहे. कुंदन मात्रे काय कॅश पकडले कुंदन. बघा पालघरला जो मुलगा प्रॅक्टिस करतो ना असे जेल टिपतो. विवेक प्रकाश मात्रे यांचं आगमन होत आहे, आमच्या विनंतीला मान देऊन ते आज या बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलामध्ये येत आहेत. वेलकम विवेक. आपण ज्या मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट बघतोय त्या विवेक प्रकाश मात्रे यांच्या मार्फत इथे देण्यात आलेले आहेत. सिनेनाट्य अभिनेते सन्मान्य प्रमोद पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी देखील व्यासपीठावर या प्लीज. दादा काम आहे, ये तू. रात्रीचा प्रहर आहे आणि एक सूचना येते, आज वाढदिवस आहे तो तुमचा आमचा सर्वांचा लाडका अक्षय पाटील आणि त्यांना आई काकू फुया म्हणजे कोण रे यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच काका मामी आणि प्रणय आणि काल त्यांच्या आम्हाला वाटतं सौभाग्यवतीचा वाढदिवस होता. क्या अक्षय डबल धमाका होणार आहे सॉरी. धावसंख्या सांगा, धावसंख्या 8 आहे. गोलंदाजी मार्कवर हर्ष येतोय या मालिकेत जबरदस्त कामगिरी. जोपर्यंत हर्ष मैदानात आहे प्रकाश पाटील झोपणार नाहीत आणि जज देखील जागा असेल. क्या वाद आहे, जगदीश आचार्य आपल्याला पाहायला मिळतील, लीजंड खेळाडू आहेत. जगदीशच्या बॅट मधून 3 षटकार आले तर मजा येईल, मात्र जगदीशला एक रिक्वेस्ट आहे, ऑन साइडला मार. लेट्स सी. मात्र सर्व लक्ष आहे रुद्राक्ष इलेव्हनचं, त्यांचे टीम ओनर विकास पाटील यांच्यावर. हर्ष वर्सेस विकास, चांगला कॉन्टेस्ट आहे. ओ गुड डिलिव्हरी, काय फ्लॅट देत आहेत बघा. अप्रतिम चेंडू ब्लॉकल मध्ये टाकलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय. अप्रतिम डिलिव्हरी, सिरियस टॅलेंट आहे एकूणच राई गावातील, ते म्हणजे हर्ष पाटील. नेक्स्ट बॉल, गुड बॉल. इथे अपील झालंय, पंचांचं बोट वर गेलंय, परतावं लागेल विकासला. अप्रतिम गोलंदाजी आणि काय निवड केलंय चेतन मात्रेनं. ज्यावेळेला ऑप्शन झालं होतं शांत बसला होता. हर्ष मला हवा आहे, जवळजवळ भरपूर पॉईंट्सने त्याला विकत घेतलाय आणि उद्या जर लोणावळा ट्रिप जीती लेवनची झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मात्र लोणावळा कुठे आहे तर शिवनेरीच्या बाजूला. राकेश पाटील मोरव्याचे, त्यांचा लायसन्स बॅच हरवलाय. मी प्लीज विनंती करतोय, इकडे आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय, जर कोणाला सापडलं तर मित्रांनो प्लीज द्या. मोरवा गावातील राकेश पाटील यांचा लायसन्स बॅच हरवलाय, जर कोणाला भेटलं तर प्लीज आणून द्या, ही रिक्वेस्ट आहे. राय प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरा आहे. अप्रतिम गोलंदाजी, न्यू बॅटर पुन्हा एकदा विकास आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, विकास इथे परतावा लागेल का. हर्ष हातामध्ये चेंडू नाहीये, एक धाव पूर्ण झाले, लेग बायचा इशारा. थँक्यू अंपायर. हर्षी अप्रतिम गोलंदाजी, 49 धावा आता कशा करायच्या हा मोठा प्रश्न आहे.
षटकारासाठी 500 रुपये जगदीश आचार्य यांना गणेश आचार्य यांच्या मार्फत. घरातला पैसा घरातच राहिला पाहिजे. एकच धाव, मोठे फटके. धावसंख्या झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 11 आणि करायचे आहेत आता 38 धावा. बरोबर सँडी? सँडीचे डिजिटल स्कोरिंग अफलातून आहे. एमबीचे हे शूटर अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. पोरगा काय करत नाहीत, सकाळी शाळेत जातो, दुपारी रिक्षा चालवतो आणि त्यानंतर TCP लाईव्हवर येतो, क्या बात आहे. आणि त्यानंतर भजन सुद्धा करतो, क्या बात आहे. आणि मोकळ्या वेळात 3 पत्ते आहेच. चला पुढचा गोलंदाज येतोय राकेश. यावेळेला हा फटका तितकासा योग्य नाही आहे. तेजस आहे, आज काय बॅटिंग केलंय तेजसनं अफलातून. एक कडक लेफ्टी बॅट्समन राई संघाला नक्कीच मिळू शकलाय. मात्र कोण विसरेल जयेश भोईर यांना, काय ते फटके, काय ती दाढी. राकेश यावेळेला हा फटका दूरवर जाणार, अप्रतिम फटका. मिळेल 4 धावा. थँक्यू अंपायर, उपयुक्त धावा. हे मोठे फटके पाहिजेत, इथून पुढे फक्त आणि फक्त मोठेच फटके पाहिजेत, ते म्हणजे विजयासाठी. कारण धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाले 16, अजून इक्वेशन जर बघितलं तर 33 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 10. विकास पाडील मोठे फटके खेळा. या एकूणच स्पर्धेसाठी एकच वादा कैलास दादा यांनी कोल्ड्रिंक्स दिलेत, त्यांचं मनापासून कौतुक आहे. गुड शॉट, याच फटक्यांची गरज आहे. वेल टेक अतिशय चांगला झेल टिपलाय. निखिलने टिपलाय का? या 10 रुपयाला केक आहे तुमच्यासाठी. राकेशनं जर 3 चेंडू डॉट केले तर 500 रुपये देण्यात येतील. कोणाकडून? राज मुर्दा यांच्या मार्फत. ओ गुड शॉट. या वेळामध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओ हा जेल सुटलाय. आज विकीला जेल मिळणार नाहीये. लगान चित्रपटातला भाग आठवतोय का? ढोल वाजवणारा तो ठरतोय. विकी, ही स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. उद्या जर हे व्हिडिओ व्हायरल झाले ना, 26 धावांची गरज आहे. 26 धावा झाले, 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू 23 धावा. विकास पाटीलने या सामन्यामध्ये रंग भरलाय. राकेशवर आक्रमण केलं जातंय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर चौकार, नंतर षटकार, पुन्हा एकदा चौकार. 15 धावा आलेत या षटकामध्ये. मात्र मनापासून कौतुक आहे. काही मुलांना राई प्रीमियर लीगशी घेणं देणं नाही, मात्र जागतायत. बघा काय करते या चेंडूवर. ओ दॅट्स अ गुड शॉट. तेजस आहे तिथे, चांगला फटका होता. एक धाव जरूर मिळेल. अजूनही या सामन्यामध्ये स्वारस्य आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7. धावांची गरज आहे 22. एक षटकार, इथून या चेंडूवर षटकार येणं गरजेचं होऊन बसलंय. कमॉन जगदीश आचार्य, आठवा ते 1999 चे दिवस. षटकार मारा, 500 जिंका. हा चेंडू इथे मात्र यायला लागलाय. स्पोर्ट्समन स्पिरिट बघा, चांगली गोष्ट आहे. मात्र विकेट मिळाली आहे आणि पुन्हा एकदा जीत 11 सामन्यामध्ये येत आहेत. भूषण मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अबिलिटी आहे, मात्र एक्झिक्यूट करावा लागेल. 6 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक आहे. धावा करायचे आहेत, त्या म्हणजे कंपल्सरी 22 धावा. जगदीश आचार्य डिसअपॉइंट करतायत. आज मुंडीचं मटण ते खाऊ शकलं नाहीत, का कोणाचं जाणे, उपवास आहे की माहीत नाही. मात्र ते बाद होऊन परतलेत.
गोलंदाज मार्कर कोण येणार? नो डाऊट तेजस एकमेव चॉईस आहे ही. मात्र रायगावचा एक कट्टर चाहता संतोष ठाकूर आज रात्रभर जागरण केल्यामुळे त्यांचा राई प्रीमियर लीग तर्फे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच नितेश तुलसीराम पाटील यांचा देखील रात्रभर जागरणासाठी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. सहा चेंडूत 22 करायचे आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार यायलाच हवा. मात्र गोलंदाजी मार्कवर आहे तेजस. या मालिकेत अफलातून कामगिरी झाली आहे. स्लो डिलिव्हरी आहे. चांगलं व्हेरिएशन बघायला मिळतंय. 10 मिळणार फक्त एकच. भूषणला उभं राहून खेळावं लागेल. मागच्याच काही दिवसापूर्वी भूषणचे 2 षटकार आणि मॅन ऑफ द मॅच घेतले होते, त्यामुळे भूषणला ती कहाणी आठवावी लागेल, ती हिस्ट्री आठवावी लागेल. कमॉन भूषण माद्रे. 5 चेंडू शिल्लक आहेत, करायचे 21 धावा. यावेळेला चांगला चेंडू इथे, मात्र फलंदाज नाही, धावचित नाही आहे. एकच धाव. 4 चेंडू आणि करायचे आहेत 20 धावा. अफलातून गोलंदाजी. जीत इलेव्हनचा संघ आतापर्यंत अपराजित आहे. चेतन मात्रे यांची कोलगेट स्माईल सर्वांना दिसणार आहे. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. निष्प्रभ ठरतायत. शेवटचे आता 3 चेंडू आणि 20 धावा. जीतला रात्रभर जागवलं जाणार आहे. आणि कोच कोण आहे जीत इलेव्हनचा? क्या बात आहे. अर्जुन हाडे. गुड डिलिव्हरी. काय चेंज ऑफ पेस आहे, काय चेंज ऑफ पेस आहे. ग्रेट बॉलिंग. मनापासून कौतुक आहे तेजस. खास कस्टम चाळ वरून विकत घेतला या मुलाला. नेक्स्ट बॉल. फक्त उच्चारित शिल्लक राहिलंय. चांगला चेंडू आहे. दावा मिळणार नाहीये जास्त. एकच धाव मिळते. परभावातील थोडस अंतर कमी होणार. मात्र एकदा जोरदार टाळ्या जीत इलेव्हन साठी झाल्या पाहिजेत. काय परफॉर्मन्स राहिलाय थ्रू आउट स्पर्धेमध्ये. अजूनपर्यंत एकही सामना त्यांनी गमावलेला नाहीये. वेल प्लेड जीत इलेव्हन. चेंडू निर्धाव जातोय आणि एकच जल्लोष होणार. अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ ठरतोय जीत इलेव्हन. चेतन मात्रे यांचा हा संघ. अफलातून कामगिरी. तर मॅन ऑफ द मॅच कोण असेल? तेजस नो डाऊट.